काकू खूब भूख लगली काहीतरी खायला गेले. अरे हो हो देते देते. एक मिनिट, तुझी सून कुठे आहे? नाही अशा वेळी ती नेहमी पुढे असते. आपण हे करूया, आपण ते करूया. आज सकाळपासून कुठे दिसली नाही, आहे कुठे? मलाही आज सकाळपासून दिसली नाही ती. कमाल आहे या मुलीची, तिच्या ना पायाला ना भिंगरी लावली. आज आज सुट्टी आहे ना, कॉलेज नाहीये, तरी सकाळी सकाळी गेली उंडारायला. एवढं साधं कळत नाही कि सुट्टीच्या दिवशी सगळ्यांच्या बरोबर बसावं, नाश्ता करावा, कशी आहे ही? राघव, सिंधू कुठे आहे रे? मला माहित नाही आई. आय मीन मी सकाळी उठलो तेव्हा ती रूम मध्ये नव्हती. आय थॉट ती किचन मध्ये वगैरे असेल. म्हणजे सिंधू घरातून निघून गेली. बहुतेक ती रात्रीच गेली असणार. गुड मॉर्निंग. शेफ सिंधू हाजिर है. अरे वा वहिनी. सिंधू, हे एवढं सगळं बनवलंस, काय विशेष? विशेष असं काही नाहीये. आज माझा मूड छान आहे ना, म्हणून हे सगळं. विनायका, हिचा मूड चांगलाय म्हणून हिने एवढे सगळे पदार्थ केलेत. ज्या दिवशी मूड खराब असेल त्या दिवशी तू आम्हाला उपाशी मारशील? काकू, या घरात तुम्ही कधीच उपाशी राहणार नाही. मधुताई येत ना, मधुताई तुम्हाला कधीच उपाशी राहू देणार नाही. बरोबर बोललीस. राणीचा मूड कसाही असला तरी ती सगळ्यांची नेहमीच काळजी घेते. तुझ्यासारखं नाही, तिचं वागणं मूड वरती अवलंबून नसतं, तुझ्यासारखं. अगं सिंधू, तू एवढं सगळं करून ठेवलंयस, कोणाचा बर्थडे आहे का? काय काय स्पेशल? काय स्पेशल? काही नाहीये काकू, पण आज मी तुमच्या सगळ्यांसाठी एक गिफ्टही आणलंय. ते बघून तुम्ही सगळे खूप खुश व्हाल. इकडे इकडे. काकू काकू का ताप आला नाहीये ना? तब्येत ठीक आहे ना? अगं मग हे सगळं? काकू मी बरी आहे. हे सगळं मी, माझा मूड छान आहे ना म्हणून केलं. आणि मी जे गिफ्ट आणलंय ते बघून तुम्हा सगळ्यांचा मूड सुद्धा खूप छान होणार आहे. एक मिनिट थांबा, मी आलेच. गिफ्ट? आता काय शिस्त हिच्या डोक्यात? विनायका, वा सिंधू खूप सुंदर फोटो आहे. आपण एक काम करूया, हा फोटो आपण हॉल मध्ये लावूया. हा चालेल. एक मिनिट राघव, आज काही वेगळा दिवस आहे का? म्हणजे ते कॉलेजमध्ये डे वगैरे, हा डे तो डे असं काहीतरी साजरा करतात, तसं काही आहे का? मला कल्पना नाही काकू. अगं ए बाई, मा एवढा मोठा फोटो सगळ्यांचा कशासाठी? मी तुमच्या लक्षात राहावे ना म्हणून. म्हणजे तुम्ही मला विसरायला नको. म्हणजे आता तुम्ही म्हातारे होता ना, तुमचं वय होत चाललंय, मग म्हातारपणात ते सगळं होतं ना, स्मृतीभ्रंश वगैरे. एक मिनिट, तू मला म्हातारी म्हणालीस? मला नाही काकू.
काय करताय तुम्ही हे? ती लहान आहे, तुम्ही सुद्धा लहान आहात का? एक मिनिट, म्हणजे तूही मला म्हातारी म्हणतीयस? हा म्हातारीच. ही मिळाली. मी काकू 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 शांत हो. मी म्हातारी नाही, मी तरुण आहे, कळलं? अजून 50 वर्ष तरी मी ठणठणीत जगणार आहे, कळलं का? पाणी घ्या, दम लागलाय तुम्हाला. चला नाश्त्याला सुरुवात करा. मी इथून गेल्यावर तुम्हाला सगळ्यांना माझी आठवण राहावी म्हणून मी सगळ्यांसाठी हा फोटो आणलाय. ओ, मला आत्ता कळलं हे सगळं काय चाललंय. सिंधू या घरातून जायची तयारी करते हे सगळं त्यासाठी चालू आहे. ठीक आहे, आता फायनली तू घर सोडून जाणार आहेस म्हणून तुझी ही सगळी नाटकं मी माफ करते. सिंधू वाढायला घ्या पटकन चल. मला विजय सिंधू किती छान झालाय. वा, हे सगळे पदार्थ नक्की तूच केलेस ना का? बाहेरून मागवलेस? काकू हे सगळं मी इथे बनवलंय आपल्या किचन मध्ये. अच्छा, तुम्ही माझी चेष्टा करता ना. पण एक सांगू, तुम्ही चेष्टा करताना का होईना माझ्याशी बोलता हे खरंच खूप छान वाटत मला. वहिनी ते काही असू दे, तू जो काय नाश्ता बनवलाय ना तो खाल्ल्यानंतर नेक्स्ट टाइम पासून काकू तुझ्याशी नक्की छान बोलेल, बघ तू. पण नेक्स्ट टाइम ही सगळी मजा बघायला मी या घरात नसेल. गेल्या एका वर्षात हे घर मला माझं वाटायला लागलंय, या घरातली माणसं मला माझी वाटायला लागली.